तर मित्रांनो, आज आपण ना कुडाळमध्ये आलो आहे. कुडाळमध्ये ना श्रीदेवी केळबाईचं मंदिर आहे. वार्षिक जे जत्रोत्सव आहे तो या ठिकाणी पार पाडला जाणार आहे. तर म्हणजे आपण आता ना दर्शन वगैरे घेऊया, त्यानंतर पहिले हा परिसर वगैरे बघूया. म्हणजे विद्युत रोषणाई वगैरे केलेली असते गावच्या ठिकाणी. जे कोकणामध्ये प्रत्येक जे सण उत्सव होत असतात ना, तेव्हा प्रत्येक मंदिराला ना ही विद्युत रोषणाई वगैरे केलेली असते. त्यानंतर विविध प्रकारचे खाजं वगैरे, जिलेबी वगैरे, अशा म्हणजे विविध आपल्या ज्या आवडीचे उत्सव असतात ते आपल्याला या ठिकाणी म्हणजे जत्रेच्या दिवशी ना मिळून जातात. चला तर मित्रांनो, आपण पहिले ना इथला परिसर वगैरे बघूया, परिसर बघून दर्शन वगैरे घेऊया. तर मित्रांनो, असा व्हिडिओ असणार, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला आता कोकणामधले ज्या जत्रोत्सव सुरुवात झाले आहे ना, ते संपूर्ण जत्रोत्सव मी माझ्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटणार. व्हिडिओवरती कोण नवीन असेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जी बेल आयकॉन आहे ती नक्कीच प्रेस करा, जेणेकरून असेच गावाकडील नवीन नवीन व्हिडिओना आपल्याला पाहता येतील. चला तर मित्रांनो, व्हिडिओला मी सुरुवात करतो. तर मित्रांनो, हे बघा श्रीदेवी केळबाईदेवीचं मंदिर आहे समोर. आणि ह्याला बघा विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे. आणि सगळीकडे ना गर्दी वगैरे आपल्याला पाहायला भेटते बघा. आणि आपण आता ना इथला परिसर वगैरे बघायचं. इकडे बघा, मित्रांनो पहिलं आपण ना मंदिरामध्ये जाऊया आणि देवीचं दर्शन वगैरे घेऊया, पाया वगैरे पडून येऊया. समोर आहे ते मंदिर. सुंदर असं मंदिर आहे बघा, गाभारा बघा मंदिराचा. तर मित्रांनो, आता ना दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि इथे गर्दी पण आहे थोडी बघितली असेल. कारण ही ना मित्रांनो जी कुडाळ तालुक्यातील श्रीदेवी केळबाई देवी आहे ना, ही ग्रामदेवता इथली. त्यामुळे संपूर्ण कुडाळ तालुक्यातील किंवा मालवण बिलवण म्हणजे जवळपासचे सर्व लोक या ठिकाणी येतात दर्शन घेण्यासाठी. त्यामुळे भरपूर सारी गर्दी असते. तर आता थोड्याच वेळेनं इथे मित्रांनो पालखीरवली जाणार आहे. बघूया काही काही जणांकडे कसं तीन फेऱ्या पूर्ण केल्या जातात, काही काही जणांकडे पाच फेऱ्या पण असतात. इथे आता बघूया, कारण प्रत्येक गावच्या ठिकाणी ना प्रथा ही वेगवेगळी असते. तीच मी तुम्हाला दाखवण्या पूर्णपणे प्रयत्न करत असतो. तर या ठिकाणी आता बघूया काय प्रथा आहे ती, म्हणजे पुढे आपल्याला या जत्रेमध्ये काय काय म्हणजे बघायला वगैरे भेटतं, पालखी वगैरे कशी असते, किती गर्दी वगैरे असते. हा आहे गाभारा आणि आपण बाहेरचा परिसर बघूया. आणि आपण आता बाहेर आलोय बघा, हे सुंदर असं मंदिर आहे सगळीकडे बघा. इकडे बघा फुलं वगैरे लावण्यात खाज वगैरे. मित्रांनो इकडे बघा, या मंदिराच्या बाजूलाच ना श्रीदेव वेतोबा मंदिर आहे. पण आता आतमध्ये जाऊया.
Thank you.